खुलदाबाद तालुक्यातील रोजगार हमीची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी व बाकीची असलेली कुशल कोट्यवधीची बिले लाभार्थ्यांना देण्यात यावी. ही मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सतीश लोखंडे यांनी केली. खुलदाबाद तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ मंजूर करावी, बाकी असलेली कुशलची कोट्यवधी रुपयाची बिले तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावी, तसेच दाखल झालेल्या अर्जाचे तातडीने निरपटा करून तालुक्यातील नागरिकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या कामाचा लाभ द्यावा, अशी मागणीची निवेदने आम आदमी पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीश देवेंद्र लोखंडे यांनी वेरूळ खुलताबाद नेतृत्व पंचायत समिती खुलताबाद येथे दिली. निवेदनात पुढे लिहिलं आहे की सन 2021 ते 2023 या 2 वर्षात खुलताबाद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर असलेली कुशलची बिलेही प्रलंबित ठेवण्यात आली, तसेच हजारो अर्ज स्वीकारून त्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. यावेळी आम आदमीचे पार्टीचे लोडिंग रिक्षा जिल्हा अध्यक्ष खाजा किस्मतवाला, शेतकरी जिल्हा अध्यक्ष समील पटेल, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अल्लाउद्दीन नोहेरी, तालुका युवसेना किशोर जाधव, सरचिटणीस अमोल भारेलाव आदींची उपस्थिती होती. रामलाल निंबोरे, AI News खुलताबाद.